नमस्कार मुलांनो, बघूया आजचा सुविचार. स्वावलंबी जीवन हेच खरे जीवन होय. स्वावलंबी, स्वावलंबीचा अर्थ होतो की स्वतःवर अवलंबून राहणे, सेल्फ डिपेंडंट ज्याला असं आपण म्हणतो. आपण तसं जर जीवन जगलो, आपण जर स्वावलंबी असलो, दुसऱ्यावर अवलंबून नसलो, तरच आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो. मुलांना आपण पाठ क्रमांक 3 प्रभात याचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. प्रश्न 1 आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावर होणार आहे. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत सुदृढ शरीर व विशाल मन या तत्वांचे गुण रुजतील. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? नवीन स्वप्ने बघणे आणि नवीन आशा निर्माण करणे ही प्रगतीची नवपरिभाषा आहे. प्रश्न 2 आहे, गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. सुंदर जग कोणाचे? सुंदर जग फुलपाखरांचे. पसरणारा सुवास कशाचा? पसरणारा सुवास आपुलकीचा. अमूल्य शिकवण कोणाची? अमूल्य शिकवण गुरुजनांची. पायाभरणी कशाची? पायाभरणी अस्तित्वाची. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा हा प्रश्न क्रमांक 3 आहे. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली. कारण आता इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. सूर्योदय होऊन सकाळ झाली, नवे युग उजाडले, ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले, पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. यातला योग्य पर्याय आहे ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे मानवांचे युग, नव्या विचारांचे युग, माणसाच्या प्रगतीचे युग, भेदाभेद नसलेले युग. यातला योग्य पर्याय आहे भेदाभेद नसलेले युग. योग्य जोड्या जुळवा हा पुढचा प्रश्न आहे. नव्या युगाच्या नभात नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रतिभेची प्रभात, नवनिर्मितीची पहाट, पायाभरणी अस्तित्वाची, स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे, व्यक्तित्वाची प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची जडणघडण. मुलांना इथे हे याचे उत्तरं मी लिहून दिलेली आहेत. मी याची PDF फाईलसुद्धा पाठवली जाणार आहे. तुम्हाला हा स्वाध्याय जो आहे हा तुम्हाला वहीत लिहायचा आहे. पुढचं पान बघूया आपण. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा हा स्वमताचा प्रश्न आहे. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे अ आ ई या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ही तुम्हाला स्वमताने म्हणजे स्वतःच्या मनाने लिहायची आहेत. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला काय अर्थ समजतो हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. जसं तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. याचं जर आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर आपण याच्यात लिहू शकतो की स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला गुरुजनांची जी अमूल्य शिकवण आहे ती या स्पर्धेच्या युगात वावरताना आपल्याला आपलं अस्तित्व तयार होतं आहे. आणि जर आपण आपलं तन सुदृढ राहील आणि विशाल मन राहील तरच आपण इथे प्रगती करू शकू. त्यानंतर तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा. आता याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग जे आहे, आत्ताचं जे युग आहे ते आहे. तन सुदृढ झालेले आहे, मनाने नवीन विचार आपण स्वीकारलेले आहे, त्यामुळे आदर्श नवीन नवीन तत्व आपल्यामध्ये रुजल्या गेलेले आहेत. आणि हे जे नवीन विचार आपल्या मनात आलेले आहे त्यामुळे आपली प्रगती नक्कीच होणार आहे. आपण नवीन प्रयोग करणार आहोत आणि सतत आमच्या मनामध्ये नवीन स्वप्न बघणं, नवीन आशा निर्माण करणं हेच विचार सतत आमच्या मनात असतात. आणि ही प्रगतीची नवपरिभाषा आहे असं कवीच्या मते आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे उत्तरं लिहू शकता. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहायचा आहे. आपल्या समाजामध्ये भेदभाव हा प्रकार पहिले होता, आता फार कमी झालेला, पण तरीही तो आहे अजूनही. आणि त्यामुळे एकाची प्रगती होते, एकाची प्रगती होत नाही. त्यामुळे
आणि सगळ्यांची जर प्रगती झाली तरच आपल्या देशाची प्रगती होणार आहे. आपल्या देशाला जर आपल्याला विकसित झालेलं बघायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला एकमेकांमध्ये असलेला भेदभाव नष्ट करावा लागेल, तरच आपली प्रगती होईल, आपल्यामधील प्रत्येकाची प्रगती होईल. आणि आपल्यामधील प्रत्येकाची प्रगती झाली तर नक्कीच देशाची सुद्धा प्रगती होईल. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे, मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. या माणुसकीच्या युगामध्ये आपल्याला सर्व भेद हे मिटवायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हे स्वमताचे प्रश्न लिहायचे आहे, प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला मी एक गाईडलाईन म्हणून तुम्हाला सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा हे उत्तरं लिहू शकता. प्रश्न 6 आहे, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. यमक जुळणाऱ्या म्हणजे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द, ज्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. नभात, प्रभात, मनोहर, मनोहर याचा जो आहे तो सुंदर. त्याच्यानंतर अस्तित्वाची, व्यक्तित्वाची, युगात, प्रभात. आता इथे खेळूया शब्दांची हा जो आहे स्वाध्याय तो बघायचा आहे. खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा. आकाश, नभ, सुगंध, सुवास, सुंदर, मनोहर, शरीर, तन. विशेषण विशेषणाच्या विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवाय. विशेष्यचा अर्थ होतो की एखाद्या शब्दाला आपण जेव्हा ॲडजेक्टिव्ह जॉईन करतो, जेव्हा विशेषण लावतो, तर ज्या नामाला आपण विशेषण लावलेलं आहे ते जे नाम आहे त्याला आपण विशेष्य असं म्हणतो. आणि विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, म्हणजे त्या एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. आता जसं इथे भव्य, भव्य हे विशेषण आहे. पटांगण हे त्याचं विशेष्य आहे. अमूल्य, शिकवण. नवे, युग. सुंदर, जग, विशाल, मन. हे कवितेतील आलेले शब्द आहे, त्याच्यामुळे आपण असे विशेषण विशेषणाच्या जोड्या लावलेल्या आहेत. मुलांना तुम्हाला याचे उत्तर इथे दिलेले आहेत. मी तुम्हाला PDF फाईलमध्ये सुद्धा त्याचे उत्तरं दिलेले असतील. तुम्हाला स्वमत जे आहे ते मात्र स्वमताने म्हणजे तुमच्या मताने लिहायचे, बाकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला वहीत लिहायचा आहे. धन्यवाद.